मला माहितीये सगळेजण आशावादी असायला सांगतात. आशा एक युक्ती आहे, एक मानसिक युक्ती आहे. तुमच्या पुढे लटकवलेलं एक हाड आहे जे तुम्ही कधीच पकडणार नाही. ते एक असं वेड असतं जे एका क्षणाचा आराम तुम्हाला मिळू देणार नाही. कुठलीच आशा नाही. आशा न ठेवण्याचा सराव करा. नमस्कार सद्गुरु, माझा प्रश्न आहे की कुठल्या गोष्टीप्रती कोणतीही आशा न बाळगता भक्ती असणे ठीक आहे का? जरी तुमची तार्किक बुद्धी सांगत असेल की नाही ह्यातून काहीच मिळणार नाहीये, तर कोणतीही आशा न ठेवता भक्ती करणं ठीक आहे का? जसं की तुम्ही म्हणालात की कुणी कोणाप्रती भक्तिमय असणं खूप सुंदर आहे, खरोखर भक्तिमय असणं. कुठल्या तरी गोष्टीप्रती, चॉकलेट्स प्रती, तुम्ही सुद्धा. कदाचित कुठल्या गोष्टी प्रती किंवा व्यक्ती प्रती. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. भक्त अगदी पूर्वीच्या काळापासून, जर तुम्ही लोकप्रिय भक्तांकडे पाहिलं, असे अनेक होऊन गेले ज्याबद्दल लोकांना माहिती नाही, पण जर लोकप्रिय झालेल्या भक्तांकडे तुम्ही पाहिलं, मीराबाई घ्या, नयनमार घ्या, खूप सारे आज लोकप्रिय असणारे घ्या, अक्का महादेवी किंवा असे खूप सारे कित्येक लोकप्रिय भक्त इतिहासामध्ये, बरं का, त्यांनी नाव कमावलंय. अगदी ते सुद्धा ज्यांच्याबद्दल ऐकलंच नाही त्यांच्याबद्दल बोलायला नको, त्यांची गोष्ट वेगळी आहे. त्यांच्या आत ते एका अद्भुत अवस्थेत होते, पण त्यांच्या आयुष्यामध्ये ते कायमच खूप जास्त समस्या ओढावून घ्यायचे नेहमीच. कारण तुम्ही जसं म्हणताय, आशा न ठेवता भक्ती करणं, तो एक खूप वाईट शब्द आहे, आशा न ठेवता भक्ती करणं. पण आशा न ठेवणं ही चांगली गोष्ट आहे. मला माहिती आहे सगळेजण आशावादी असायला सांगतात, तो एक मानसिक खेळ आहे. तुम्ही प्रयोग करून पाहू शकता. मी तुमच्याशी भक्तीबद्दल बोलणार नाही, पण मला आशा न ठेवण्याबद्दल बोलायचं आहे. प्रत्येक दिवशी, एक दिवशी अचानक जर तुम्हाला वाटलं की काहीच आशा नाही उरली, तर कदाचित तुम्हाला निराश झाल्यासारखं वाटेल. पण प्रत्येक दिवस जरा पहा, कुठलीच आशा नाही आहे. खरं तर कुठली मेली आशा आहे तुमच्यासाठी, असंही तुम्ही म्हणणार आहात. कुठली आशा आहे मग तुम्हाला? काहीच आशा नाही आहे ह्या जीवनात. आशा नसण्याचा जरा स्वीकार करा. तुम्ही पहाल जीवन कुठलीच आशा नसताना किती सुंदर येते. जेव्हा कुठली आशा नसते तेव्हा कुठली अपेक्षा नसते, जेव्हा कुठली अपेक्षा नसते तेव्हा कुठली निराशा नसते. तुम्ही नुसता आनंद घ्यायला शिकता. वसंत येतोय हे म्हणजे युरोप अमेरिकेसारखं नाही आहे. वसंत ऋतू म्हणजे अगदी भडक रंग तुमच्या डोळ्यांपुढे चमकतील, नाही, अगदी बारीक बारीक गोष्टी घडतील झाडावर. तुम्हाला लक्ष द्यावं लागतं. एखाद्या दागिन्याप्रमाणे ते आत्ता झाडावर बसलं आहे, तुम्हाला ते शोधावं लागतं. ते काही चमकणार नाही आहे तुमच्या डोळ्यात, कारण हा उष्ण तापमानाचा प्रदेश आहे. इथे गोष्टी ठराविक पद्धतीने होतात. तुम्हाला कळतसुद्धा नाही की हिवाळ्याचा वसंत कधी झाला, बरं का? हे म्हणजे थंड देशासारखं नाही आहे, जिथे खूप थंडी असते आणि मग सूर्यप्रकाश आला आणि तिथले बदल अगदी नाट्यमय असतात. इथे गोष्टी अगदी सूक्ष्म असतात, तुम्हाला लक्ष द्यायला लागतं. जर तुम्हाला आशाच नसेल तर तुम्ही सगळ्याकडे लक्ष द्याल. त्या मेल्या आशेने तुम्ही सारखे कल्पनाविलासात जाता. तर आशा न ठेवण्याचा सराव करा. भक्ती त्याची काळजी करू नका. आशा नसण्याचा स्वीकार करा, आशा ठेवू नका. आता तुम्ही खूप निराश दिसायला लागलायत. आशा न ठेवण्याचा सराव करा जागरूकपणे. कुठलीच आशा नाही. तुम्ही पाहाल तुम्ही एका खूप मस्त जागी पोहोचाल तुमच्या आयुष्यात. आशा एक युक्ती आहे, एक मानसिक युक्ती आहे. तुमच्या पुढे लटकवलेलं एक हाड आहे जे तुम्ही कधीच पकडणार नाही. जर तुम्ही एखाद्या तारेला एक हाड बांधून कुत्र्यापुढे लावलं तर तो सबंध आयुष्य धावत राहील. आशा म्हणजे हेच. आशा सोडून द्या, कुठली आशा आहे तुम्हाला? विश्वास ठेवा, तुमच्यासोबत होऊ शकणारी सर्वात उत्तम गोष्ट म्हणजे ईशाची स्मशानभूमी. नाहीतर मला माहीत नाही कुठे मराल तुम्ही. म्हणून काहीच आशा नाही. तुम्हाला वाटतं तुम्ही सुटाल? तुम्हाला वाटतं तुम्ही सुटाल? नाही. म्हणून कुठलीच आशा नाही. कुठलीच आशा नसण्याचा स्वीकार करा. तुम्ही पहाल तुम्ही इतके सुंदर बनाल. ही मेली आशा तुम्हाला वास्तवापासून इतकी लांब नेते. सर्व प्रकारचे फटाके फुटत आहेत तुमच्या मनात, ज्याचा वास्तवाशी काहीच संबंध नाही. जर तुम्ही आशा सोडून दिली, तुम्ही सहजपणे जे करता येईल ते कराल.
जे तुम्ही करू शकता ते तुम्ही कराल, जे तुम्ही करू नाही शकत ते तुम्ही नाही करणार. जीवन असंच असलं पाहिजे, नाही का? आपण जे करू शकतो ते घडलं पाहिजे, जे आपण नाही करू शकत त्याबद्दल काही हरकत नाही. आशा तशी नसते, ते एक असं वेड असतं जे एका क्षणाचा आराम तुम्हाला मिळू देणार नाही. तुम्ही तुमचे डोळे बंद करू नाही शकत. जेव्हा तुम्ही खूप आशावादी असता मी म्हणालो शून्य ध्यान. खूप जास्त आशा तुम्हाला डोळे बंद करून देणार नाही. कुठलीच आशा नाही, काहीच प्रॉब्लेम नाही. आशा न ठेवण्याचा सराव करा, भक्तीची काळजी करू नका, कारण तुम्ही ज्या गोष्टीबद्दल बोलताय ती भक्ती नाही आहे.